पनवेल कळंबोली येथे लक्झरी बसमधून मोटारसायकल व इतर वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक करताना भाजप ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नवभारतीय वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी दिली आहे राज्यभरात अशा प्रकारे अवैध वाहतूक सुरू असून यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे जर परिवहन कार्यालयाकडून आठ दिवसाच्या आत कडक कारवाई झाली नाही तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी संघटनेचे प्रभारी आमदार आशिष शेलार राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस निलेश निमन व त्यांचे साथीदारांनी महाराष्ट्र राज्य परिवहन सहकारी उपायुक्त अभय देशपांडे यांची भेट घेऊन राज्यभरात चालणाऱ्या अवैध वाहतूक कारवाईची मागणी केली होती त्यावर अभय देशपांडे यांनी कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिले त्यानंतर पनवेल कळंबोली येथे मोटारसायकल व इतर माल त्यांची बेकायदेशीर वाहतूक करताना राजवीर ट्रॅव्हल्सच्या बसला रंगे हात पकडण्यात आलाय मात्र परिवहन विभागाकडून कर्मचारी उपलब्ध नसल्याकारणाने बसवर कडक कारवाई न करता सोडून देण्यात आली त्यानंतर पुन्हा खोपोली येथे पन्नास सीटर बस शाळेतील विद्यार्थी घेऊन उलटली त्याची देखील माहिती दिली तरीसुद्धा परिवहन कार्यालयातून आम्हाला योग्य उत्तर मिळालं नाहीये त्यामुळे परिवहन कार्यालयाचे व वा अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांचे काही साटेलोटे आहेत का असा प्रश्न विचारत परिवहन कार्यालयाकडून आठ दिवसाच्या आत कडक कारवाई झाली नाही तर अठ्ठावीस डिसेंबर रोजी संघटनेचे प्रभारी आमदार आशिष शेलार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत पनवेल परिवहन कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी दिला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट